मुख्यमंत्री जी पत्रकार परिषद घेतली, खरं तर राजीनामा घेतला करा, पण त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना कायम पुढे ठोकलेलं आहे. याच्यामध्ये असं ते म्हणतात की फक्त कुणाला तरी आयुष्य उद्ध्वस्त करायचे हेतुपुरस्सर सगळा विरोध करायचा आहे, आणि यामध्ये पूजाची देखील बदनामी होते, तिच्या घरचे देखील भेटले, सगळा रोग जो होता तो विरोधकांकडे होता. अर्थात संजय राठोड यांनी काही केलंच नाही असं देखील. पहिली गोष्ट तर अशी आहे की कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जी केविलवाणी स्थिती या पूजा चव्हाण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांची आणि त्यांच्या सोबतच्या मंत्र्यांची मी बघितली, अशी केविलवाणी स्थिती साधारण मुख्यमंत्र्यांची येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण ज्यावेळेस धडधडीत खोटं बोलावं लागतं, सगळे पुरावे असताना जणू काही घडलंच नाही असं ज्यावेळेस सांगावं लागतं, त्यावेळी जे काही नैतिक धैर्य असतं ते नैतिक धैर्य साथ देत नाही. ते चेहऱ्यावरनं मास्क असताना देखील स्पष्टपणे दिसत होतं आणि बोलण्यातही स्पष्टपणे दिसत होतं. मुळातच मुख्यमंत्र्यांनी केवळ याचं उत्तर दिलं पाहिजे की ज्या काही क्लिप्स आहेत त्या खऱ्या की खोट्या, जे यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं, जे काही माध्यमांनी बाहेर काढलं ते खरं की खोटं, आणि एवढं झाल्यानंतर जर कोणाला तुम्हाला साधूसंत ठरवायचं असेल तर जरूर त्यांनी ठरवावं, पण मग तुमची नैतिकता काय आहे ही मात्र जनतेसमोर येते.